पट्ट्यातील दोन पादचारी पूल आणि घाटाच्या तिसऱ्या टप्प्यातील कामासाठी तरतूदच केली नसल्यानं आमदार प्रताप सरनाईक यांनी आंदोलनाचा इशारा दिलाय घोडबंदर मार्ग हा राष्ट्रीय महामार्ग असल्यानं इथून वाहनं वेगानं धावतात नोकरदार शाळकरी मुलं महिला तसंच ज्येष्ठ नागरिकांना अतिशय मोठा असलेला हा घोडबंदर रोड आपला जीव धोक्यात घालून ओलांडावा लागतो रस्ता ओलांडताना यापूर्वी या रोडवर अपघात देखील झालेत त्यामुळे पादचाऱ्यांसाठी या मार्गावर पादचारी पूल बांधण्याची मागणी दोन हजार तेरामध्ये करण्यात आली होती त्यानुसार आरमॉल आणि तत्वज्ञान विद्यापीठ येथील पादचारी पुलाचं काम पूर्ण करण्यात आलं असून तो पादचाऱ्यांसाठी खुला करण्यात आलाय कासारवडोली येथील प्रस्तावित असलेल्या पादचारी पुलाचं ठिकाण बदलण्यात आलं असून हा पादचारी पूल आता सूरज अमृत इथे बांधण्यात येणार आहे तर ब्रह्मांड इथे देखील एक पादचारी प्रस्तावित करण्यात आला आहे परंतु इथे मेट्रोचं काम सुरू झाल्यानं या कामांना ब्रेक लागला होता त्यानंतर त्याचे अडथळे दूर करून या कामाला मंजुरी मिळवण्यात आली आहे त्यानुसार दोन हजार अठरामध्ये या कामांसाठी निधी मंजूर करण्यात आला दोन हजार एकोणीसमध्ये निविदा प्रक्रिया अंतिम करण्यात येऊन वर्क ऑर्डरही देण्यात आली परंतु त्यानंतरही हे काम का सुरू झालं नाही असा प्रश्न आमदार प्रताप सरनाईक यांनी उपस्थित केला आहे त्यामुळे हे काम तात्काळ सुरू करण्याची मागणी त्यांनी केली आहे उपवनघाट इथे सुशोभीकरणाचं कामही मागील काही वर्षांपासून सुरू करण्यात आलं आहे दोन हजार अठरामध्ये या कामाला मंजुरी देण्यात आली होती विशेष म्हणजे पहिल्या टप्प्यासाठी एक पूर्णांक पंच्याहत्तर कोटी आणि दुसऱ्या टप्प्यासाठी चार पूर्णांक चाळीस कोटींचा खर्च करून येथील काम करण्यात आलं त्यानंतर तिसऱ्या टप्प्यासाठी आवश्यक असलेल्या आठ पूर्णांक पाच कोटीच्या कामाला मंजुरी देण्यात आली आहे दोन वर्षापूर्वी या कामाची निविदा मंजूर करण्यात येऊन त्यासाठी बजेटही टाकण्यात आलंय परंतु अद्यापही त्याचं काम सुरू का झालेलं नाही असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे हे काम रखडलेलं असल्यानं आधी दोन टप्प्यात जे काम झालेलं आहे त्याची अवस्था अतिशय वाईट झाली आहे त्यामुळे या कामांसाठी खर्च करण्यात आलेला निधी वाया गेला का असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे